नमस्कार मित्रांनो, मी स्मिता, मी अमोल, मराठी कन्याच्या ब्लॉग मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहोत. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपला जो आत्ता रिसेंटचा जो गावचा व्हिडिओ होता त्याला खूप भरभरून तुम्ही सगळ्यांनी प्रेम दिले, त्यामुळे सगळ्यांचे खूप खूप आभार. आणि असेच आमच्या बाकी इतर ट्रॅव्हल व्हिडिओज जे आहेत त्या सगळ्यांना अशीच साथ देत राहा. तुमचं प्रेम खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा आम्हाला असा सपोर्ट मिळतो तेव्हा आम्हाला व्हिडिओ बनवायला, नवीन व्हिडिओ बनवण्याची त्याच्यामध्ये आम्हाला एक एनर्जी येते, ऊर्जा मिळते, पॉझिटिव्हिटी मिळते. तर जसं आमच्या व्हिडिओमधून तुम्हाला काहीतरी मिळतंय, तसं तुमच्याकडून आम्हाला काहीतरी मिळण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचे आहेत, लाईक करायचे आहेत, आणि खूप लोकांपर्यंत ही आपली फॅमिली वाढवायची आहे आपल्याला. त्यामुळे जे कोणी आत्ता नवीन चॅनलवरती आलेले आहेत त्या सगळ्यांसाठी एक शॉर्टमध्ये माहिती देते की आम्ही दोघं कपल ट्रॅव्हलर आहोत, मराठीमधले कपल ट्रॅव्हलर. मला माहिती नाही असे किती जण आहेत, पण आम्ही मराठीमध्ये तुमच्यापर्यंत महाराष्ट्र म्हणा, भारत म्हणा, अजून भारतापर्यंत गेलो नाही, पण महाराष्ट्रातल्या आमच्या आजूबाजूच्या लांब लांबच्या सगळ्या ठिकाणी आम्ही फिरायला जातो, त्या सगळ्याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. असंच प्रेम द्या आमच्या सगळ्या व्हिडिओजना. तर आज आपण कुठे चाललो? तर आज आपण चाललो आहोत अशीच एक गाव जत्रा बघायला, ते म्हणजे मशाची जत्रा. तर ही मशाची जत्रा ही ठाणे जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर, म्हणजे खूप सारी लोक तिथे जातात. ती जत्रा कशी आहे, काय आहे, याची आपण आज माहिती घेणार आहोत. आमची खूप वर्षापासूनची इच्छा होती की तिथे जायचं म्हणून, पण तो योग आमचा ह्या वर्षी आलेला आहे. तर 2023 मध्ये मशाची जत्रा चला जाऊन बघूया. येस, तर आम्ही एकटे थोडीच बघणार आहे ना, तुम्हाला पण दाखवणार आहे, त्यामुळे चला सोबत जत्रेला जाऊ. आपल्या इथून अंबरनाथ पासून 36 किलोमीटर आहे, बरोबर? एक तासभर लागेल असं आपण अंदाज लावूया. गावागावातून जाणारा रस्ता आहे, सो त्याच्यामुळे एवढा वेळ लागेल, नाही तर लवकर पोहोचलो असतो. हा, पण रस्ता चांगला आहे ना. आणि ऍक्च्युली आम्ही पहिल्यांदाच तिकडे म्हसायला चाललोय, त्यामुळे आम्हाला रस्ता माहिती आहे, त्यामुळे शोधत जायला वेळ लागेलच. आणि आल्यानंतर इथे पार्किंगची खूप चांगली सोय आहे, गाडी आपण इथे लावली आहे. मला मोठा एरिया आहे, 2-3 ठिकाणी मी बघितलं पार्किंग आहेत चांगली, खूप ठिकाणी पार्किंग आहे. हां, तर चला मग आता सुरुवात करूया. आम्हाला पण माहिती नाही, खूप आधीच ऍक्च्युली पार्किंग केले आहेत गाड्या इथून आतमध्ये, अजून चालत जायचं असं वाटतंय. येस, चला चला. कुठून आहे तुम्ही? कल्याण. कल्याणवरून? अच्छा, दरवर्षी इकडे स्टॉल लावतात. अच्छा, एक ओव्हरऑलच जत्रेमध्ये ज्या ज्या गोष्टी असायला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी इथे आहेत. अगदी घोंगडीपासून पितळेची भांडी, त्यानंतर चादरी, त्यानंतर आता लेटेस्ट जे ब्लँकेट्स वगैरे आले ते सुद्धा आहेत. तिथे एक घोंगडीचं दुकान आहे, तर ते घोंगडीचं दुकान आपण नॉर्मली असं कुठे बघायला मिळत नाही आपल्या शहरामध्ये, तर ते इथे बघायला मिळते जत्रेच्या निमित्ताने. ते काय आहे ते आपण बघूया. कुठले तुम्ही? अच्छा, माहिती आहे. तिथे आल्यावरती बघा, गावचे लोक पण भेटलेत. तर ही घोंगडी नॉर्मली आता कुठे बघायला मिळत नाही असं मी म्हटलं की भरपूर साऱ्या ठिकाणी, शहरामध्ये तर नाहीच नाही. तर घोंगडीचा जो त्याचं महत्व आहे ते बऱ्याचशा म्हणजे देवकार्यांमध्ये वगैरे बसण्यासाठी वगैरे वापरतात, बरोबर ना? तर ते इथे बघायला मिळतं जत्रेचं निमित्त. किती वर्ष आले तुम्ही करताय? मी 10 वर्ष काम करतोय. अच्छा, भोजनपट्टी असते जेवणासाठी व्हायला. अच्छा, जेवणासाठी व्हायला भोजनपट्टी असते. अच्छा, एक याच्यावरती बसून आसनासाठी असे असते. अच्छा, आसनासाठी आसनासाठी हे सफेद मिळते. हा हा हा, एक असते अशी. अच्छा, एक अशी असते आसन. हा, बरोबर बरोबर. देवपूजा करण्यासाठी, बरोबर, देवाला अशी व्हायचं. छोटी आहे ना, छोटी देवाला व्हायचं. या मोठ्या ज्या आहेत या अंगावर घ्यायला ना? अंगावरचे तर अंगावरच्या हे आहेत, बरी घेते हे अंगावरचे मऊ येते. ही डोक्यावरची, हिला मळायला लागते पाण्यामध्ये, धुवायला लागतो.
मळाला भिजवून ठेवायची, भिजवायची आणि पायाखाली तुडवायची. अच्छा. आणि मग ती भरती अशी घट्ट होते. अच्छा. म्हणजे आपण जे बोलतो ना की घोंगड भिजत घातले ते घोंगड ती धुतलं भरली ना, पाऊस किती पडला ते पाणी सोडते, ही पाणी सोडत नाही, पाण्यात भिजते मग ती जड लागते. आमच्या बाबा बाबाकडे एक घोंगडी आहे अजून पण, तो शेतामध्ये भात लावताना वापरतो पावसाळी. हा पावसाळी. कसला धागा या? उनल. आणि हे तुम्ही असं हाताखालीच बनवता? हाताखालीच बनवता, हाताखालीच असतं आमचे. मग हे फक्त डिझाईनचं की बाकी सगळं? नाही, डिझाईनचं. डिझाईनचं आहे ना ते, हाताने ते काळा आहे ना, मिस्टेक घालून बनवलं. अच्छा. तर आता तुम्हाला माझ्या मागे जे दिसतंय ते आहे खामलिंगेश्वराचं मंदिर. त्या मंदिरावरूनच ऍक्च्युअली ही जत्रा सुरू झाली आहे. या ठिकाणाचं नाव म्हसा असल्यामुळे म्हशाची जत्रा म्हटलं जातं. म्हसोबाचं पण सुद्धा मंदिर आहे तिकडे. तर आता हळूहळू आम्हाला ती जत्र्याची वाईब यायला लागली, कारण तुम्हाला माझ्या मागे दिसते इथे खूप गर्दी आहे. तर आम्ही पहिल्यांदाच इथे आलो आहे, त्यामुळे हळूहळू एक्सप्लोअर करतोय इथे कोणकोणत्या वस्तू असतात. तर अमोलने मला फिरत असताना सांगितलं की 300 वर्ष जुनी परंपरा आहे इथे या जत्रेची. म्हणजे पूर्वी कसं असायचं की मार्केट सिस्टम जी होती ही पूर्वीपासून नाही आहे. जेव्हा जत्रा असते तेव्हाच तिथल्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणाहून आले लोक, त्यांच्या इकडच्या बनवलेल्या सगळ्या वस्तू, सगळे धान्य जे काय असेल ते एका ठिकाणी जमा करून तिकडे विकण्याची पद्धत होती. तर ती पद्धत कुठेतरी आता अजून पण पुढे चालते आहे हे बघताना खूप आनंद होतोय. आणि या जत्रेचा भाग आज आम्ही झालो आहोत आणि आमच्याबरोबर आम्ही तुमच्याशी पण शेअर करतोय याचाही आनंद आहे. कोणत्या पण जत्रेतलं मेन आकर्षण म्हणजे हे. yes. तरी हा पाळणा खूप जास्त आवडतो विचारून बसते. पण आता मला वाटतं हे सगळं संध्याकाळी असेल. ठीक आहे, यांचा पार्टी सेटअप चालू आहे. आजचा दुसराच दिवस आहे. हो, ऍक्च्युली कालच जत्रा सुरू झाली. तर तुम्हाला जर यायचं असेल, हा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर तुम्ही येऊ शकता. 8 दिवस. डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही लोकेशनचं मॅप लोकेशन देऊ. आम्ही काय बोलतो त्याला, टोपली टोपली बोलतात, दुर्डी पण बोलतो, दुर्डी काय तरी. हा, आई दुर्डी म्हणते. कारण हे छान मस्त कलर पण केले, त्यामुळे आणखीन छान दिसते. हे कोण बनवत? आम्ही ते बनवत होती काठावरचे. आम्ही काठावरचे पाणी सुटलं बघून. काय नाहीये या जत्रेत? कपडे, भांडी, ज्वेलरी, चपला, खेळणी, बरंच काय काय काही आहे. म्हणजे जे लोक बार्गेन करू शकत नाही ना तुझ्यासारखे, त्यांच्यासाठी फिक्स्ड. आता गर्दी हळूहळू वाढायला लागली आहे ना. तिकडे बघ ना समोर बघावं, तिकडे फक्त माणसं दिसतात. ₹200 मध्ये टी शर्ट प्रिंट. कितना टाइम लगता है इसको प्रिंट करने के लिए? 2 मिनिटात टी शर्ट प्रिंट करून देणार तुम्हाला. आणि ते सांगतात की ते वॉश केलं जाणार पण नाही. एसीवाल्या मॉलमध्ये तुम्हाला ज्या ज्या गोष्टी बघायला मिळतील, खरेदी करायला मिळतील, त्या सगळ्या गोष्टी जत्रेमध्ये आहेत. तर आत्ता माझ्या जस्ट असं चालता चालता डोक्यात आलं की मॉलमध्ये ती नेमकी आली तरी कुठून, तर हे आपल्या गावात. एक्झॅक्टली. कारण इथे काय नाहीये,
सगळं आहे. आणि आता मी फिरता फिरता इथे आलोय मौत का कुआ. पिक्चर मध्ये बघितलं होतं हे आणि नॉर्मल जत्रेमध्ये असतं. इथे हे बघ इथे गाड्या दिसतात. हा मौत का कुआच्या आतमध्ये आपण जाऊया. चला मौत का कुआच्या आतमध्ये मी पहिल्यांदा झालोय. मौत का कुआ मी असा आतमध्ये खाली जाऊन कधी नव्हता पाहिला. वरतून पाहिलं होतं. म्हणजे आता ते चालू नाहीये ना, बंद आहे, त्यामुळे आम्हाला आज जाता आलं. फायनली आम्हाला जी हवी आहे ती पाहिली मिळाली. मजबूत आहे आणि चांगली 2 किलोच आहे. हो हो लागतो ना, दगड आहे आमच्याकडे. तुम्ही मच्छीचा धंदा करता का? अच्छा, म्हणून घेऊन चालले. अच्छा, मी बोललोय लाकडाचा काय शोपीस साठी घेतो. मच्छी कापायला ते लागते. हा हा बरोबर बरोबर. आता हे सूप तरी कोण वापरतं काय माहिती नाही, पण इथे सूप आहेत विकायला. उखळ कधीपासून शोधत होते. आता ही उखळ पण नाही बघायला मिळत. हे ते बैलांच्या गळ्यात बाळ घालण्यासाठी. कुठून आले तुम्ही? मुंबई घाटकोपर. घाटकोपरवरून आले. अच्छा, दरवर्षी लावता इकडे? दरवर्षी. अच्छा, मी 91 पासून इथे. 91 पासून तुम्ही इथे येत आहे? 91 पासून. अच्छा अच्छा अच्छा, चांगलं आहे. आमचा जेव्हा जन्म झाला तेव्हापासून इथे दुकान लावतात. तरी कुठे बनवतात तुम्ही? हे घरी बनव तुम्ही? अच्छा. हा, मशीद बंदरला खाते बाजू. ते प्रत्येक रविवारी माझा धंदा. अच्छा, तिथे धंदा असतो तुमचा. हा, हे तिकडे मस्जिद बंदरला लोक येतात घ्यायला. हा, येतात. हो का? गावचे लोक घेतात. अच्छा. तर आता आम्ही ते बैलांची तिथे मार्केट लागते तिथे आलेलो आहे. मार्केट म्हणजे काय तर असं ना, खूप मोठा एरिया आहे. त्या एरियामध्ये प्रत्येकाने असे तंबू वगैरे टाकून तिथे राहिलेले आहेत आणि तिथे बैल बांधले आहेत आणि मसे येऊन तुम्ही बघायचे बैल, त्यांना विचारा, टेस्टिंग करायचं, त्यांना चालून बघायचं, पळून बघायचं आणि मग बैल तो घेऊन जायचा जी बोली असेल ती करून. हे खिल्लार जातीचे बैल दिसत आहेत. कोणती जाती यांची? खिल्लारच आहे ना. कुठून आहे तुम्ही? कर्जत. अमोल, 12 वाजले. चला, ऊन वाढत चालले, जाऊया का? चला चला, चला. जत्रा खूपच डोक्यावर आली आता माझ्या. हा नाही नाही, आता सगळं सेमच आहे नाही का? येस येस. त्याच्यामुळे काय जिथे गाडी लावलेली तिथे आलोय. हो, दमलो ना. बेकार, जत्रेमध्ये फिरणं म्हणजे काही सोपं काम नाही एवढं खरंय. मला आपण सकाळचं आपलं जिम झालं नव्हतं, तर जिम झालं आजचं. चाललो आम्ही, खूप चाललो. जत्रेत जरी यायचं असेल तर चालण्याची तयारी ठेवली पाहिजे. म्हणून आम्ही शूज घालून आलो होतो. म्हणजे चप्पल घालून पाय दुखायला लागतील, मस्त शूज बीज घालून चांगला वर्कआउट होऊन जाईल. आत्ताच आम्ही जस्ट घरी आलो आणि आल्याला बघतोय काय साक्षी इथे डोसे काढते आणि हा तिच्या आयुष्यातला पहिला डोसा दिसतोय बहुतेक. आणि अमोल कुठे चाललाय?
मी बाहेर चाललोय माझ्या ऑफिसच्या कलीग सोबत. मला न सांगता? तुला सांगूनच चाललंय. मला सांगून नाही चाललंय. काल तो मला असं अचानक म्हणाला की म्हणजे अगं मी तुला बोललो होतो. मी म्हटलं अरे आपलं असं काही बोललंच नव्हतं झालं. म्हणाले बेस ठीक आहे, मी त्याला परवानगी दिली आहे जायची, तर तू जाऊ शकतोस. एन्जॉय कर, मी नसताना पण तू एन्जॉय करू शकतोस. एन्जॉय येस. तर चला मग आम्ही आता आलोय. मी फ्रेश होते फटाफट. अमोल निघाला आहे फटाफट. काही गाईत त्याला मित्रांबरोबर मजा करायची आहे ना, म्हणून तो एक्सायटेड आहे. देख रे हो खुशी. याच नोटवरती मग व्हिडिओ इथे संपवूया, कारण मला आता हा एडिट करून लगेच अपलोडिंगच्या पण तयारीत लागायचे, त्यामुळे हा व्हिडिओ आपण इथे संपवूया. व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा ज्या चॅनलवरती नवीन असाल. तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओके, बाय.